आता जाणार आहोत चीनमध्ये. चीनमध्ये झॉंग झॉंग आणि हुआ हुआचा जन्म झाला आहे. ह्या दोघांच्या जन्मानंतर अख्खं जग आश्चर्यचकित झालं आहे. मानव त्याची उत्क्रांती आणि माणसाचं भविष्य ह्या सगळ्याच्या दृष्टीनं सुरू असलेल्या संशोधनातला हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. पाहूया कोण आहेत हे झॉंग झॉंग आणि हुआ हुआ. खेळणाऱ्या या दोन माकडांकडे अख्खं जग कुतूहलानं पाहतंय. यांची नावं झॉंग झॉंग आणि हुआ हुआ. यांचा जन्म 22 जानेवारी 2018 या दोघांचा जन्म म्हणजे शास्त्रज्ञांचा मोठा विजय आहे. कारण हे दोघंही क्लोन केलेली माकडं आहेत. अशाच क्लोन केलेल्या तिसऱ्या माकडाचा जन्म या महिना अखेर होणार आहे. तर येत्या वर्षभरात अशी आणखी क्लोन केलेली माकडं जन्माला येणार असल्याचा दावा चीननं केलाय. चीनच्या सुझोऊमध्ये माकडांचं क्लोनिंग करण्यात चायनीज अकॅडमी ऑफ सायन्समधल्या शास्त्रज्ञांना यश आलंय. सोमॅटिक सेलच्या मदतीनं या माकडांचं क्लोनिंग करण्यात आलंय. चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सचे संचालक सन कियांग यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांची एक टीम गेले 3 वर्ष या क्लोनिंगसाठी प्रयत्न करत होती. 1997 पहिल्यांदा प्राण्यांचं क्लोनिंग यशस्वी झालं होतं. डॉली या मेंढीचा जन्म क्लोनिंगच्या माध्यमातून झाला होता. त्यानंतर गेल्या 20 वर्षात अनेक प्राण्यांचं क्लोनिंग झालं होतं. पण माकडाचं क्लोनिंग हा महत्वाचा टप्पा मानला जातोय. माकडापासूनच माणूस तयार झाला असं विज्ञान सांगतं. त्यामुळे माकडाचं क्लोनिंग यशस्वी झाल्यावर माणसाचं क्लोनिंग करण्याच्या आशा पल्लवित झाल्यात. माकडाची आणि माणसाची शारीरिक रचना साधारणपणे सारखी असते. त्यामुळे माकडाचं क्लोन शक्य झाल्यानंतर आता माणसाचं क्लोन तयार करण्याचं संशोधन आणखी गतिमान होणार आहे. मेंदूच्या आजारांवरच्या उपचारांच्या दृष्टीनंही या माकडांच्या क्लोनिंगला विशेष महत्व आहे. अल्झायमर, पार्किन्सन आणि ऑटिझमच्या उपचारांसाठी माकडांचं क्लोनिंग हा मोठा आशेचा किरण आहे. सध्या ही क्लोन केलेली माकडं बाटलीतले दूध पितात आणि त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्या सगळ्या हालचालींवर दर सेकंदाला लक्ष ठेवलं जातंय. आता माणसाचं क्लोनिंग कधी याची उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. 24 तास रहा एक पाऊल पुढे.